नमस्कार मंडळी, ऑनलाइन तडकामध्ये आपले स्वागत आहे। आणि आज जी रेसिपी आहे ती आहे वांग्याचं भरीत। पण वांग्याचं भरीत आपण रेगुलर जे करतो ते नाही, वांग्याचं कच्चं भरीत बघणार आहे आपण। वांग्यांना तेल लावून छान गॅसवर भाजायचे आहे, म्हणजे याने काय होणार आपली साल लवकर निघून जाईल। वांग्यांना असे छिद्र करून घेऊ, त्याने काय होणार वांगे लवकर भाजतील। अशा प्रकारे सर्व वांग्यांना छिद्र करून हे वांगे आपल्याला वाफून घ्यायचे। आता हे आपण वाफून घेऊ। अशा प्रकारे आपल्याला सर्व वांगे वाफून घ्यायचे। आता अशा प्रकारे आपले वांगे भाजून झालेले आहे, आपण चेक करून घेऊ। वांगे भाजून झालेले आहे। आता आपल्याला वांग्याच्या भरताला लागणार आहे हे हिरवे कांदे घेतलेले आहे, टोमॅटो, कांदे आणि असा बारीक करून मिरचीचा हा ठेचा घेतलेला आहे, जाडसर वाटून घेतलेला आहे। एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे आणि सोबत थोडं मीठ। आता हे आपण काढून घेऊ। आणि यावर आपण थंड पाणी टाकू। थंड पाणी टाकल्याने काय होणार हे जे आहे याचे साल लवकर निघून जातील। थंड पाण्याने याची साल लवकर निघून जाईल। आता हे काढून घ्यायचे आपल्याला या पाण्यातून आणि याचे साल काढून घ्यायचे, तर साल लवकर निघून जाईल। छान अशा प्रकारे साल निघालेले आहे, तुम्ही पाहू शकता। आणि आपण याला आधी चेक करून घेऊ। आपल्याला हे चाकूने आधी बघून घ्यायचं आहे की हे वांगे आतून सडलेले आहे की स्वच्छ आहे। असं चेक करून घेतल्यानंतर आपण याचं भरीत करणार आहे, त्याशिवाय याचं भरीत नाही करणार आहे। पाहू शकता तुम्ही आपले वांगे चांगले आहे, आपले वांगे छान आहे। तर आता याला असे कट मारून घेऊ, हे असे मिक्स करून घेऊ आपण। आता वांग्याला ऑलरेडी तेल असतं, ते भाजायच्या वेळेस आपल्याला दिसतं की वांग्यातून तेल बाहेर निघते। आता याला एका बाउलमध्ये घेऊन आपण भरीत तयार करून घेऊ। आता यामध्ये आपल्याला सर्व कुठल्याही प्रकारची फोडणी न देता सर्व साहित्य कच्चंच टाकायचं आहे, म्हणजे कांदे पण कच्चेच टाकायचे आहे। तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे, मिरचीचा ठेचा, टोमॅटो, आणि चवीप्रमाणे मीठ।
आपण छान असं मिक्स करून घेऊ। आणि हे भरीत खातांनी तेल वरून घ्यायचं असते, आपल्याला लागेल त्या प्रमाणात। या भरतामध्ये तेल नसते, ऑइल फ्री भरीत आहे। छान मिक्स करून घ्यायचं। छान कलर दिसत आहे। आणि आता हे हिरवे कांदे पण आपण टाकून घेऊ। आपलं भरीत तयार आहे। आता वरून थोडा सांबार। आपलं स्वादिष्ट टेस्टी भरीत तयार आहे। कधीही आणि कोणालाही आवडेल असं आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता हे आपण सर्व करून घेऊ। वा छान, अशा प्रकारे आपलं टेस्टी भरीत तयार झालेलं आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकनला प्रेस करा। थँक्यू।